नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पावसाळ्यात भाज्यांचे दर कडाडले असताना टोमॅटोचे दर देखील वाढले असल्याचे चित्र आहे. मागच्या आठवड्यात 70 ते 80 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोने थेट 100ही पार केली आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये कर्नाटक मंगळुरूमधून टोमॅटोची आवक होते. आवक चांगली असली तरी ग्राहक नाही आहेत. जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी, टोमॅटोचा वापर होतोच, मात्र आता एक टोमॅटोऐवजी अर्धा टोमॅटो वापरण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. तर पुढील काही दिवसात मागच्या वर्षी 160 रुपये विकला जाणारा टोमॅटो त्याचाही रेकॉर्ड मोडेल, अशी स्थिती निर्माण झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून ग्राहक नाराज असल्याचेही व्यापारी सांगत आहेत. पावसामुळे जे आवक आणि जावक आहे त्याच्यावर आवकवर काय परिणाम नाही झालेला. ॲक्च्युली गिरायकांची संख्या खूप कमी आहे, पावसामुळे बाहेर विक्री कमी असल्यामुळं मालाचा उठाव होत नाही आहे. डिमांड कमी आहे, सप्लाय पण व्यवस्थित आहे, पण गिरायक होत नसल्यामुळं मग मालांच्या किमती कमी झाल्या. आता परराज्यातून आत्ता सध्याला कर्नाटकमधून बेंगलुरू कोलारमधून आवक येते, पण प्रमाण कमी आहे. आत्ता सध्या लोकलमधून महाराष्ट्रामधून म्हटलं तर सांगलीमधून, विटा भागातून, त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातल्या सासवड या भागातून सध्या आवक जोरात चालू आहे. ऍक्च्युली क्वालिटीवर फरक पडतो, म्हणजे परराज्यात येणारा टोमॅटोचं कसं आहे की जास्त वेळ लागतो इथं मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याच्यामुळं काय आहे की क्वालिटीवर परिणाम होतो. किमतीमध्ये काय फरक आहे? किमतीमध्ये 4-5 रुपयांचा फरक पडतो. त्याच्यामध्ये सध्याची आवक कशी आहे? आवक व्यवस्थित आहे, फक्त सप्लाय डिमांड कमी आहे. बऱ्यापैकी 5-10 रुपयांचा फरक पडलाय. किंमत आता सध्याला कमी झाली आहे कारण मालाचा उठाव नाहीये, पावसामुळे बाहेर कस्टमर नाहीयेत. माझं नाव गणेश आनंद. लोकनायक न्यूज.